बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. अभाणा पोलीस ठाणे हद्दीतील पाळेखुर्द हिंगवे शिवारातील गुलाब भीमराव पाटील यांचा मुलगा साई गुलाब पाटील वय वर्ष 12 हा दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 सुमारास शेतात कांदा लागण चालू असल्याने वडिलांनी दुसऱ्या मळ्यात मोटर चालू करण्यासाठी पाठवले. परंतु बराच वेळ झाला तरी साई परतला नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, परंतु साई मिळून आला नाही. अखेर तुषार गुलाब पाटील वय वर्ष 21 यांनी अभाणा पोलीस ठाणे गाठत मिसिंग कंप्लेंट नोंदवली. अभाणा पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 363 प्रमाणे मिसिंगची तक्रार दाखल केली. मुलाचे वर्णन: रंगाने गोरा, शरीर बांधा मध्यम, चेहरा गोल, डोळे काळे, नाक सरळ, उंची 4 फूट, अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट, नाईट पॅन्ट, मराठी भाषा बोलता येते असे त्या मुलाचे वर्णन असून सदरील मुलगा कोणाला आढळल्यास तात्काळ अभाणा पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन अभाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी केले आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे: 025-92-24-00-33 आणि 98-22-62-80-99. तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक SD गायकवाड, नेमणूक अभाणा पोलीस ठाणे. अभाणा पोलीस ठाणे हद्दीतील हिंगवे या गावातील शेतकरी श्री गुलाब पाटील यांचा मुलगा चिरंजीव साई गुलाब पाटील हा साधारण 12.5 वर्षाचा मुलगा असून त्यास त्याच्या वडिलांनी दिनांक 1/12/2023 रोजी 10:30 सुमारास त्यांच्या शहरातील विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी पाठवले होते. परंतु साधारणतः 10:45 सुमारास तो गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी त्याचा फोन लावला असा जो सूचना मिळू लागल्याने त्यांनी त्या परिसरामध्ये साईचा शोध घेतला. परंतु साई त्यांना कुठेही मिळून आला नाही. म्हणून त्या मुलाचा भाऊ तुषार पाटील याने अभाणा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 213/23 कलम 363 5वी अन्वयार्थ नोंद करण्यात आलेला आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने त्याचे अपहरण करून त्याला पळवून नेले असावे असा संशय असल्याने तरी जर कोणालाही हा मुलगा मिळून आला तर त्यांनी तत्काळ अभाणा पोलिसांनी संपर्क साधावा हे आम्ही जनतेला आवाहन करतो. धन्यवाद.